लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 2.1 त्यातले 6 एक्झाम्पल सॉल्व केले होते. आता नेक्स्ट टॉपिक पाहूया की आपण 9th मध्ये पाहिलं होतं की ज्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहेत त्याचे फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे. तर परत एकदा रिवाइज करूया ते. सपोज ही एक पॉलिनॉमियल आहे एक्स स्क्वेअर. काय आहे पॉलिनॉमियल? x² - 4x - 5. मग याचे फॅक्टर्स फाडायचे. फॅक्टर्स कसे पाडतो आपण? की जो लास्टचा आहे तो घेतो -5 आणि असे दोन नंबर की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -5 येईल आणि त्यांची ऍडिशन येईल -4. मग असे दोन नंबर आहेत -5 आणि +1. या दोघांची ऍडिशन येते -4 आणि मल्टिप्लिकेशन येतं -5. मग इथे पुट केलं त्याच्याऐवजी -4च्या ऐवजी काय पुट केलं? -5x + 1x. समजलं का? इथे -4x च्या ऐवजी काय पुट केलंय? -5x + 1x. समजले का? आणि मग त्यातनं कॉमन काढले. काय कॉमन काढलं? एक्स कॉमन काढला तर काय राहील? x - 5. बरोबर बरोबर -5. नंतर प्लस दुसऱ्या दोन मधनं +1 कॉमन काढला, आतमध्ये काय राहील? x - 5. बरोबर. तर x - 5 कॉमन आहे, मग तो बाहेर काढूया. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल? एक्स आणि हा +1. बरोबर. समजले का? काही डाऊट असेल तर विचार आताच. आता सेकंड एक्झाम्पल हे कसं सॉल्व्ह करायचं? तर यामध्ये m² आहे, इथे m आहे, त्यातलं m आपण बाहेर काढू शकतो. बरोबर. m जर कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील? 2m - 5. बरोबर. अशा प्रकारे त्याला सॉल्व्ह केलं. थर्ड वन, तर थर्ड काय आहे? a² - 25. मग 25 ला आपण असं पण लिहू शकतो 5 चा स्क्वेअर. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे a² - जर b² असेल तर त्याला आपण कसं लिहितो? a + b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a - b. बरोबर. मग इथे पण तसंच आहे, इथे a आहे आणि 5 आहे. मग आपण काय लिहिणार? a + 5 आणि a - 5. समजलं हे कसं सॉल्व्ह केलं आपण? ते हे ऑलरेडी 9th मध्ये झालं होतं, आपण एकदा रिवाइज केलं परत एकदा की पॉलिनॉमियलचे आपण फॅक्टर्स कसे पाडतो. नेक्स्ट सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. की आता फॅक्टरायझेशनने आपण कसं सॉल्व्ह करणार त्याला? की इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले त्यांनी. कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले? x² - 4x - 5. हे झालं का लास्ट लेक्चरला आपलं? नाही. ओके. तर याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर मी व्हाईट बोर्ड वर एकदा सॉल्व्ह करून दाखवतो तुला. काय आहे क्वाड्रेटिक इक्वेशन? x² - 4x - 5. मग याच मल्टिप्लिकेशन -5 आलं पाहिजे अशा दोन नंबरच आणि त्या दोघांची ऍडिशन काय आली पाहिजे? -4 मधल्या नंबर इतकी. मग असे कोणते दोन नंबर आहेत की -5 आणि +1 या दोघांची ऍडिशन काय येते? -4 आणि मल्टिप्लिकेशन येतं -5. बरोबर. येस ऑर नो? मग त्या -4 ऐवजी हे दोन नंबर टाकणार मी तिथे. x² - 4 ला x आहे, त्याच्यामुळे इथे पण 5 ला आपण x लावणार आणि 1 ला पण x लावणार. -5x + 1x
मैनस फाइव यातलं कॉमन काढूया, हे दोन दोन आपण पेअर करूया आणि कॉमन काढूया. यातला एक्स कॉमन काढला, आतमध्ये काय राहिलं, एक्स मायनस फाईव्ह बरोबर. आणि यातला वन कॉमन काढूया, दुसरं कॉमन काढायला काहीच नाहीये, ब्रॅकेट मध्ये राहिलं एक्स मायनस फाईव्ह. मग एक्स मायनस फाईव्ह, एक्स मायनस फाईव्ह कॉमन आहेत ते बाहेर काढूया, एक्स मायनस फाईव्ह आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राहिलं एक्स प्लस वन. तर हे झालं त्याचं फॅक्टर्स. समजलं का हे कसं काढतो आपण ते? येस नो? हॅलो. हो सर. आता पुढे हे दोन फॅक्टर्स मिळाले तर त्याला आपण काय करतो, इज इक्वल टू झिरो म्हणून कम्पेअर करतो. तर इथे व्हाईट बोर्डवरच मी तुला दाखवतो, आपण जेव्हा याचं सोल्युशन काढतो तर याला आपण इज इक्वल टू झिरो म्हणून कम्पेअर करतो. इज इक्वल टू झिरो म्हणजे काय असेल, एक तर एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो असेल ऑर एक्स मायनस एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो असेल. त्यानंतर मायनस फाईव्ह जर तिकडच्या साईडला गेला तर तो प्लस होईल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल, प्लस फाईव्ह. ऑर हा जर प्लस वन तिकडच्या साईडला गेला तर एक्सची व्हॅल्यू किती मिळेल, मायनस वन. तर अशा प्रकारे याचे दोन फॅक्टर्स मिळाले, एक्स मायनस वन आणि एक्स इज इक्वल टू फाईव्ह. समजलं का? हॅलो. तर अशा प्रकारे आपण त्या पॉलिनोमियल मधल्या एक्सच्या व्हॅल्यूज काढू शकतो. तर पॉलिनोमियल जर क्वाड्रॅटिक असेल, म्हणजे त्याचा पॉवर जर टू असेल, तर त्याचे दोन आन्सर्स येतात एक्सचे. समजले का? नेक्स्ट. आता इथे त्यांनी सांगितले की हे सॉल्व करून दिले, हे कसं सॉल्व केले ते एकदा चेक करूया. पहिला आहे एम स्क्वेअर मायनस फोर्टीन प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो. म्हणजे काय की असे दोन नंबर्स त्यांचं मल्टिप्लिकेशन थर्टीन आलं पाहिजे आणि ऍडिशन फोर्टीन आली पाहिजे. कोणते नंबर्स आहेत असे की मायनस थर्टीन आणि मायनस वन, या दोघांचं ऍडिशन केली की काय येते, मायनस फोर्टीन मधल्या नंबर इतकी बरोबर. आणि मल्टिप्लिकेशन केलं की मायनस मायनस प्लस होतं आणि मल्टिप्लिकेशन येतं प्लस थर्टीन. हे समजले का फॅक्टर्स कसे पाडले त्याचे? येस नो? येस. आणि मग मायनस फोर्टीन ऐवजी हे पुट केले काय, मायनस थर्टीन एम मायनस वन एम, हे जे आपले फॅक्टर्स मिळाले होते ते त्याला फक्त एम अपेंड केला. आणि मग दोन दोनच्या पेअर केल्या, एम स्क्वेअर मायनस थर्टीन एम आणि मायनस वन एम प्लस थर्टीन. आणि मग यातला कॉमन काढला, याच्यामध्ये कॉमन काय आहे, दोन्हीमध्ये एम आहे, एम कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहिलं एम मायनस थर्टीन. इथे कॉमन काढायला काहीच नाहीये, म्हणजे कॉमन काढला मायनस वन, ब्रॅकेटमध्ये राहिलं एम मायनस थर्टीन. आता एम मायनस थर्टीन कॉमन आहे ते बाहेर काढलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आलं, हा एम आणि मायनस वन इज इक्वल टू झिरो. म्हणजे एम मायनस थर्टीन इज इक्वल टू झिरो असेल किंवा एम मायनस वन इज इक्वल टू झिरो असेल, तर थर्टीन मायनस थर्टीन तिकडे गेला तो झाला प्लस थर्टीन, मायनस वन राईट साईडला गेलं ते झालं प्लस वन. तर अशा प्रकारे आपल्याला दोन रूट मिळाले, थर्टीन आणि वन, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. समजलं हे एक्झाम्पल? आता दुसरं एक्झाम्पल, यामध्ये काय दिलंय, थर्टीन एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस टेन इज इक्वल टू झिरो. आता ह्याचे फॅक्टर्स कसे पाडायचे, यातला लास्टला आहे मायनस टेन, पण स्टार्टिंगला पण एक्स नाहीये, तिथे थ्री आहे, तर त्याच्यामुळे यांचं मल्टिप्लिकेशन टेन नाही घेणार आपण, तर काय घेणार, थ्री इंटू मायनस टेन, असं मायनस थर्टीन ज्याच येईल असे दोन नंबर्स पाहिजे आपल्याला. समजले का मायनस थर्टीन घ्यायचं, कारण आपण पहिल्या नंबरमध्ये पाहिलं इथे काय होतं, एम स्क्वेअर त्याच्या जागेवर वन होता, तर त्याच्यामुळे आपण मल्टिप्लाय नाही केले त्या दोघांना, पण इथे थ्री आहे आणि इथे टेन आहे, त्याच्यामुळे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं.
तर काय आलं ते मायनस 13. मग असे दोन नंबर की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 13 येईल आणि त्यांची ऍडिशन काय येईल मधला टर्म काय आहे मायनस 1. मग कोणते नंबर्स आहेत असे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 30 आणि थ्री आणि 10 नाही पण त्यांचं जर ऍडिशन केलं तर 7 येते ना. हा कोणते दोन नंबर्स कोणते 29 अँड 1. मग त्यांची ऍडिशन 30 येते. आपल्याला ऍडिशन 30 नाही पाहिजे, ऍडिशन मायनस 1 पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 30 पाहिजे. तर इथे दिले त्यांनी काय दिले 6 आणि 5 घेतलंय, मायनस 6 आणि 5 बघूया. मायनस 6 आणि 5 प्लस 5 तर यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 5 जा 30, 6 5 30 आणि याला मायनस साईन आहे त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन 13 आलं. आता या दोघांची ऍडिशन केली मायनस 6 प्लस 5 मायनस 1 आली. समजले का कसे फॅक्टर्स पाडले ते? येस नो? येस. मग ते पुट केलं तिथे मायनस 1 ऐवजी काय पुट केलं मायनस 6 प्लस 5 आणि मग दोन दोनचे ग्रुप केले, हा याचा ग्रुप आणि याचा एक ग्रुप. आता यामध्ये कॉमन काय येईल 3x, 3x बाहेर काढला ब्रॅकेटमध्ये राहिलं x मायनस 2, याच्यामध्ये 5 बाहेर काढला ब्रॅकेटमध्ये राहिला एक्स मायनस 2, एक्स मायनस 2 बाहेर काढला आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आलं 3x प्लस 5. हे समजली का स्टेप? नेक्स्ट आयदर काय असेल 3x प्लस 5 0 असेल किंवा एक्स मायनस 2 0 असेल. त्यानंतर मग 5 राईट साईडला घेतला तो काय झाला मायनस 5 आणि 3 जो मल्टिप्लाय आहे तो तिकडे घेतला तो झाला डिवाइड, म्हणजे एक ची व्हॅल्यू आली मायनस 5/3. त्यानंतर इकडे मायनस 2 राईट साईडला घेतला तो झाला प्लस 2, म्हणजे अशा प्रकारे याच्या पण दोन व्हॅल्यू मिळाल्या एक्सच्या, मायनस 5/3 आणि 2, हे दोन रूट्स मिळाले त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे. समजलं का? यस नो? काही डाऊट असेल तर विचार. नेक्स्ट थर्ड इक्वेशन आहे 3y² - 15y = 0. म्हणून तो 15 जो राईट साईडला आहे तो लेफ्ट साईडला घेतला तो झाला मायनस 15y. त्यातलं कॉमन काढलं 3y, ब्रॅकेटमध्ये राहिलं वाय स्क्वेअर मधला वाय आणि 15 मधला 5. मग आयदर काय असेल 3y = 0 असेल किंवा y - 5 = 0 असेल. तर 3 जर तिकडे गेला तर काय होईल तो 0/3, कारण हा मल्टिप्लाय आहे आणि कोणत्याही नंबरला 0 ला कोणत्याही नंबरने डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू 0 राहते, म्हणजे वाय ची व्हॅल्यू आली 0 आणि इकडे मायनस 5 राईट साईडला घेतला त्याची व्हॅल्यू आली प्लस 5. तर अशा प्रकारे दोन रूट्स मिळाले, एक 0 आणि मायनस 5 प्लस 5. हे समजलं का? येस नो? फोर्थ यामध्ये काय केलंय x² = 3. मग तो 3 राईट साईडचा लेफ्ट साईडला घेतला तो झाला मायनस 3. त्यानंतर आपल्याला माहिती आहे a² - b², मग याला 3 ला जर स्क्वेअर करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की √3 × √3 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 3. कसं की √3 आणि √3 3 × 3 √9 आणि आपल्याला माहिती 3 चा स्क्वेअर 9 आहे म्हणजे बाहेर काय येणार 3. तर त्याच्यामुळे आपण 3 ला असं लिहू शकतो √3 ( 2). ही समजली का स्टेप? येस नो? येस. त्यानंतर मग हे काय झालं a² - b² मग आपण कसं सॉल्व्ह करतो त्याला a + b आणि a - b. आता यामध्ये b काय आहे √3 हा वाला, एकदा प्लस झाला एकदा मायनस झाला. मग याला सॉल्व्ह करण्यासाठी x + √3 = 0 ऑर x - √3 = 0. मग ते जर राईट साईडला घेतला तर
प्लस चा काय होईल मायनस अंडर रूट थ्री आणि मायनस चा काय होईल प्लस अंडर रूट थ्री. तर असे दोन रूट्स मिळाले, मायनस अंडर रूट थ्री आणि प्लस अंडर रूट थ्री. समजलं का हे? आता लास्ट इक्वेशन, त्याच्यामध्ये काय आहे, सिक्स अंडर रूट थ्री एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स अंडर रूट थ्री. मग अंडर रूट थ्रीला लेफ्ट साईडला घेतलं, तो झाला मायनस. आता त्याचे रूट्स पाडावे लागतील. रूट्स कसे पाडायचे, इथे त्यांनी केले कॅल्क्युलेशन, मी एकदा करून दाखवतो. की आपल्याला यांचं आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, सिक्स अंडर रूट थ्री इंटू अंडर रूट थ्री. तर आपल्याला माहिती आहे अंडर रूट थ्री आणि अंडर रूट थ्री काय येतं, थ्री येतं. आताच पाहिलं होतं आपण इथे अंडर रूट थ्री आणि अंडर रूट थ्री, थ्री येतं. म्हणजे काय येईल, सिक्स इंटू थ्री म्हणजे किती झालं ते, एटीन. बरोबर. पण याला साईन कोणता आहे, अंडर रूट थ्रीला मायनस होतं, म्हणजे इथे मायनस म्हणजे एटीनला मायनस येईल. म्हणजे मायनस एटीन मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे दोन नंबरचं आणि त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, प्लस सेवन. मग शोध असे दोन नंबर्स की ज्यांचं मल्टिप्लिकेशन, नाईन मायनस टू ऑलरेडी दिले त्यांनी इथे, नाईन मायनस टू. मग ते पुट केलं आणि मग दोन दोनचे ग्रुप्स केले आणि कॉमन काढला, याचे दोघांचे ग्रुप केले, या दोघांचे ग्रुप केले आणि मग याच्यामधनं कॉमन काय निघालं, थ्री अंडर रूट थ्री एक्स ब्रॅकेट मध्ये राहिलं टू एक्स प्लस थ्री. यातलं मायनस वन कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये आलं टू एक्स प्लस थ्री. टू एक्स प्लस थ्री कॉमन काढला, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राहिलं थ्री अंडर रूट थ्री एक्स प्लस नाईन एक्स. प्लस नाईन एक्स कॉमन काढला ना, हा प्लस नाईन एक्स होता ना, तर यातलं कॉमन काय काढलं, थ्री अंडर रूट थ्री. आता यातलं सिक्स अंडर रूट थ्री मधलं कॉमन काढला, इथे टू राहिला आणि थ्री मधलं थ्री कॉमन काढलं ना, नाईन मधलं थ्री. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, अंडर रूट थ्री राहिला ना. बरोबर का? त्यानंतर दोन आपल्याला ब्रॅकेट्स मिळाले, आयदर टू एक्स प्लस अंडर रूट थ्री झिरो असेल किंवा थ्री अंडर रूट थ्री एक्स मायनस वन झिरो असेल. मग त्याचं परत सिम्प्लिफिकेशन केलं, कसं केलं की अंडर रूट थ्री राईट साईडला घेतला, तो झाला मायनस. इकडे पण मायनस वन राईट साईडला घेतला, तो झाला प्लस वन. बाकी जो टू मल्टिप्लाय होता तो डिवाईड झाला, म्हणजे पहिल्याच आन्सर मिळालं अंडर रूट थ्री बाय टू, त्याला मायनस साईन आहे. आणि दुसऱ्याला थ्री अंडर रूट थ्री राईट साईडला गेला, तो झाला डिवाइड, म्हणजे त्याचं आन्सर मिळालं वन डिवायडेड बाय थ्री अंडर रूट थ्री. तर अशा प्रकारे दोन रूट्स मिळाले. समजलं का? तर अशा प्रकारे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये. ओके, त्यातलं पहिलं एक्झाम्पल घेऊया. काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर. ओके, तर याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचे. काय आहे इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर, मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर. म्हणजे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे प्लस फिफ्टी फोर दोन नंबरचं आणि यांची ऍडिशन आली पाहिजे मायनस फिफ्टीन. सांग मग असे कोणते दोन नंबर्स आहेत की ज्यांची मल्टिप्लिकेशन येईल फिफ्टी फोर आणि ऍडिशन येईल फिफ्टीन, मायनस फिफ्टीन. येते का? एक मी सॉल्व्ह करून दाखवतो. आता नाईन आणि सिक्स, नाईन आणि सिक्स, तर यांचं ऍडिशन किती येते, प्लस फिफ्टीन. तर मायनस करण्यासाठी काय करूया, दोघांना पण मायनस साईन देऊया. तर या दोघांचे ऍडिशन येईल मायनस फिफ्टीन आणि नऊ सक चोपन आणि मायनस मायनस प्लस. समजलं का कसं आपण फॅक्टर्स पाडले? आणि मग याला एक्स एक्स लावतो आपण पुट करताना, म्हणजे काय येईल, मायनस फिफ्टीन ऐवजी मायनस नाईन एक्स मायनस सिक्स एक्स.
प्लस 54. सांग मग नेक्स्ट स्टेप काय करतो आपण. My x square minus 9x वजा आणि 6x. या दोघांचे ग्रुप करतो, x square minus 9x आणि minus 6x, आणि यातलं कॉमन काढतो. काय निघेल पहिल्या दोघांमधनं कॉमन? x. x निघेल. ब्रॅकेट मध्ये काय येईल? 9. x minus 9. x पण राहील ना, x square मधला गेल्यानंतर. दुसऱ्या ब्रॅकेट मधलं काय निघेल कॉमन? एक्स कुठे येत? सिक्स एक्स आणि 54. 54 ला एक्स कुठे आहे कॉमन काढायला? सिक्स निघेल ना, मायनस सिक्स. मायनस सिक्स कॉमन निघाला, ब्रॅकेट मध्ये काय राहील? एक्स. 54 मधन सिक्स गेले म्हणजे 54 डिवायडेड बाय सिक्स काय राहील? सिक्स. सिक्स वन जा सिक्स, सिक्स नाईन जा 54, म्हणजे इथे पण राहील एक्स मायनस नाईन. बरोबर समजलं का? हो. आणि मग एक्स मायनस नाईन, एक्स मायनस नाईन कॉमन आहेत, मग ते आले एका ब्रॅकेट मध्ये. आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल सांग? काय येईल दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये? एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो. Therefore, x minus 9 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Sang mang next step la kai il? X is equal to minus 9. Minus 9 kuda? Minus 9 jar right side la gila to plus will na? 9. 9 or x equal to 6. So 9 and 6 are roots of quadratic equation. Samajhla ka? Oh. Hey, zalo pahila example. First practice set 2.2 matla. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आता तू सांग मला, मी ते व्हाइट बोर्ड वर शेअर करतो. काय आहे सेकंड एक्झाम्पल? एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस एक्स मायनस 20 प्लस एक्स मायनस 20 याला सॉल्व्ह करायचंय. सांग मग फॅक्टर्स कोणते येतील. मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे मायनस 20, आणि या दोघांची ऍडिशन आली पाहिजे 1. बरोबर. 10 मायनस 10 मायनस 10 मायनस 2 मायनस 10 मायनस 10 मायनस 10 आणि 2 पण त्यांची ऍडिशन 1 येत नाही ना, मल्टिप्लिकेशन येतं. बरोबर. मायनस 20 होय ना. मायनस 20 आलं की मल्टिप्लिकेशन 10 इंटू 2, पण ऍडिशन किती येते? 8 येते ना. 8 येते किंवा 12 येते, आपल्याला ऍडिशन 1 आली पाहिजे ना. मग कमी कर त्यांना थोडस, बघ अजून कोणते नंबर्स आहेत. सोपं आहे ना. काय पाहिजे? ऍडिशन 1 पाहिजे. 5 आणि 4 प्लस 5 मायनस 4 किती आली ऍडिशन? 1 आली. आणि मल्टिप्लिकेशन काय झालं? 5 चोक 20 आणि त्याला मायनस साईन. समजलं का? हो. मग ते पुट करायचं एक्सच्या ऐवजी. एक्सच्या ऐवजी काय पुट करणार आपण आता?
plus 5x minus 4x minus 20 is equal to 0. मग दोन दोनचे ग्रुप केले काय निघेल कॉमन पहिल्यातलं एक्स एक्स निघेल ब्रॅकेट मध्ये काय राहील एक्स प्लस फाय एक्स प्लस फाईव्ह दुसऱ्या याच्यातनं काय कॉमन निघेल मायनस फोर मायनस फोर निघला ब्रॅकेट मध्ये काय राहील एक्स प्लस फाईव्ह मायनस बाहेर काढला ना त्याच्यामुळे हा प्लस 20 झाला त्यातले फोर बाहेर काढला म्हणजे प्लस फाईव्ह राहिला प्लस फाईव्ह कारण आपण मायनस फोर बाहेर काढतो ना मायनस फोर बाहेर काढला म्हणजे याचं काय होईल रूपांतर त्याच फोर एक्स फोर तर बाहेर काढला आपण म्हणजे मायनस फोर बाहेर काढला ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स प्लस फाईव्ह कारण दोन्ही मायनस बाहेर काढले ना मायनस मायनस बाहेर काढले म्हणजे हे झालं प्लस हे झालं प्लस त्यातला फोर बाहेर काढला आणि 20 मधला 4 काढला म्हणजे 4 1 जा 4 4 5 जा 20 समजलं का प्लस झाला तो कारण मायनस 4 बाहेर काढला जर प्लस 4 बाहेर काढला असला तर काय राहिलं असतं एक्स मायनस फाईव्ह समजते का नेक्स्ट काय आहे एक्स प्लस फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह सेम आहे मग काय करणार आपण ते एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल काय येईल दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस एक्स मायनस फोर इज इक्वल टू झिरो म्हणजेच एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो असेल ऑर एक्स मायनस फोर इज इक्वल टू झिरो असेल म्हणजे किती येईल एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू फाय ऑर एक्स इज इक्वल टू फोर मायनस फाईव्ह ना प्लस फाईव्ह फोर फाईव्ह आहे इकडे गेलं काय येईल मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह ऑर एक्स इज इक्वल टू फोर समजलं का हे दोन रूट्स मिळाले काही डाऊट नेक्स्ट थर्ड इक्वेशन थर्ड मध्ये लिहायचे तेच ना तुम्ही थर्ड काय आहे 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 काय आहे थर्ड 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 प्लस 27y प्लस 13 सांग मग मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे येस मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे याच आणि ऍडिशन किती आले पाहिजे ते सांग ऍडिशन आली पाहिजे 27 बरोबर आणि मल्टिप्लिकेशन
मल्टीप्लिकेशन किती आलं पाहिजे दोन नंबरच? ट्वेंटी सेव्हन तर ऍडिशन येते ना मधल्या टर्मची, मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? थर्टीन. पण इथे थर्टीन आणि इकडे वाय नाहीये, वायच्या अगोदर टू आहे, म्हणजे या दोघांचं पण होणार मल्टिप्लिकेशन. काय येणार? टू इंटू थर्टीन, म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं? ट्वेंटी सिक्स. एवढं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. सांग मग की दोघांचं मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सिक्स आलं पाहिजे आणि ऍडिशन आली पाहिजे ट्वेंटी सेव्हन. कोणते नंबर्स आहेत असे की दोन नंबर्स ज्यांचं मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सिक्स आणि ऍडिशन ट्वेंटी सेव्हन येते? हॅलो. नाईन आणि थ्री, नाईन आणि थ्री च मल्टिप्लिकेशन येतं ट्वेंटी सिक्स, पण ऍडिशन ट्वेल्व येते ना. पण आपल्याला मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सिक्स आलं पाहिजे, मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सेव्हन नाही आणायचं. ऍडिशन ट्वेंटी सेव्हन आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सिक्स, तर यांचं मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सेव्हन येत आहे. मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सिक्स आलं पाहिजे. समजतंय? प्रॉब्लेम समजला का तुला? मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सिक्स आलं पाहिजे आणि ऍडिशन ट्वेंटी सेव्हन. यांची ऍडिशन येते ट्वेल्व आणि मल्टिप्लिकेशन येते ट्वेंटी सेव्हन. मग सिम्पल आहे ना, 26 into 1 26 आणि त्यांच्या दोघांची ऍडिशन 27. सिम्पल आहे ना, बरोबर का? मग ते पुट करूया, 2y² 27y च्या ऐवजी काय करणार? 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. हे समजलं का? 27 च्या ऐवजी आपण 26+1 हे जे मिळालं ते पुट केलं. आता कॉमन काढूया, दोन दोनचे ग्रुप करूया. काय निघेल कॉमन पहिल्या दोघातन? वाय तर निघेलच, पण इथे टू पण निघेल, कारण ट्वेंटी सिक्स मध्ये पण, ट्वेंटी सिक्स मधनं पण टू कॉमन निघू शकतो. म्हणजे कॉमन काय निघेल? टू वाय. म्हणजे पहिल्यातलं टू वाय निघाला, बाकी राहिला वाय, आणि ट्वेंटी सिक्स मधनं टू कॉमन निघाला, बाकी राहिला थर्टीन. कारण आपल्याला माहितीये 13 2 20 26. हे समजलं का? दुसऱ्या दोघांमधनं काय निघेल कॉमन? काहीच नाही, म्हणजे वन निघेल. म्हणजे वाय प्लस 13 इज इक्वल टू 0. मग वाय प्लस 13, वाय प्लस 13 कॉमन आहेत, ते बाहेर काढूया. वाय प्लस 13 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल? काय येईल दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये? वाय प्लस 13. वाय प्लस 13 बाहेर काढला, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल? नाही, हा उरलेला येईल ना, टू वाय प्लस 1, बरोबर? टू वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. मग काय येईल? वाय प्लस 13 इज इक्वल टू 0, और टू वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. मग किती येईल वायची व्हॅल्यू सांग? थर्टीन राईट साइड ला गेला, मायनस 13. और इथे काय येईल? हा प्लस 1 तिकडे गेला, टू वाय इज इक्वल टू मायनस 1.
मग वाय ची किती व्हॅल्यू येईल? हा टू तिकडे गेला, मल्टीप्लाय आहे म्हणजे मायनस वन डिवायडेड बाय टू. समजलं? तर याचे आन्सर्स काय मिळाले? वाय इज इक्वल टू मायनस 13 आणि दुसरं काय मिळालं? वाय इज इक्वल टू मायनस 1/2. समजलं का? येस नो? येस. तर आज इथे स्टॉप करूया आपण. ओके, पुढचे जे चार एक्झाम्पल्स आहेत ते तुला होमवर्क साठी आहेत. करता येतील सॉल्व? येस. ओके, मग आपण स्टॉप करूया इथे.